वंदनीय बाळासाहेबांनी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्याच्यावरनं ते कधी मागे यायचे नाहीत हा वारसा एकनाथ शिंदेसाहेब जपतायत की अजित पवारांनी ज्यावेळी अलायन्समध्ये येण्याचा निर्णय घेतला ते गद्दार आणि खोके हा शब्द गेला आजही माझं आव्हान आहे की जर आम्ही गद्दारी केली जर आम्ही खोके घेतले तर अजित पवारांनी मग काय केलं महाराष्ट्रातला कोस्टल हायवे का राहिला ह्याच्याबद्दल सहानुभूती मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये कोकाकोला का रद्द करण्यात आला होता त्याच्यामुळे सहानुभूती मिळणार नाही रेल्वेचे प्रश्न का सोडवले नाहीत त्याच्यामुळे सहानुभूती मिळणार नाही कुठचाही कोकणातला असा प्रश्न नाही तो त्यांनी सोडवलेला आहे त्यामुळे सहानुभूतीची कुठेही लाट नाही आपल्या सोबत मंत्री उदय सामंत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये ते फिरताना दिसत आहेत काय नेमकी परिस्थिती आहे आपण पर त्यांच्याकडून जाणून घेऊया सर स्वागत तुमचं बीबीसी मराठीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथे धनुष्यबाण आहे पण हाच धनुष्यबाण आज कोकणातून गायब झालेला दिसतोय काय याबद्दल तुमचं म्हणणं आहे नाही मला हे मान्य नाही कारण धनुष्यबाण कोकणातला कधीच गायब होऊ शकत नाही वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा कायमस्वरूपी कोकणानं जोपासलेला आहे त्यांचा विचार मानलेला आहे आणि म्हणून अलायन्समध्ये एखाद्या पक्षाला जागा गेली म्हणजे तिथली काही निशाणी संपत नाही मी स्वतः धनुष्यबाणावर निवडून आलेलो आहे राजन साळवी जे आज उभाठामध्ये आहेत ते देखील धनुष्यबाणावर निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर वैभव नाईक धनुष्यबाणावर निवडून आलेले आहेत सगळेच आम्ही धनुष्यबाणावर निवडून आलेलो धनुष्यबाण हा घराघरामध्ये आहे तो कोणीही आमच्याकडनं काढून घेऊ शकत नाहीत लोकांच्या मनातला काढून घेऊ शकत नाहीत धनुष्यबाण हा वंदनीय बाळासाहेबांचा कोकणी माणसाच्या हृदयामध्ये आहेत त्यामुळे तो बाजूला होण्याचा प्रश्नच येत नाही पण धनुष्यबाणाचा यावेळेला ज्या जनतेनी कोकणी जनतेनी आतापर्यंत धनुष्यबाणाला या चिन्हावरती निवडणूक जी आहे ती निवडून दिलं हे चिन्ह या निवडणुकीत दिसणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसणार नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा रायगड असेल त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कारण ही जागा कुठेतरी तुम्हाला मिळणार होती आता ती भाजपकड गेली त्या दृष्टीने मी विचारते की धनुष्यबाण गायब झाला याच्या मागचा इतिहास मी आपल्याला सांगतो मी जी विधानसभा लढतो ही विधानसभा देखील गेली तीस पस्तीस वर्षं कमळ या निशाणीवरच लढली जायची त्याच्यानंतर मी पहिल्यांदा असा होतो की जो घड्याळ निशाणीवर या ठिकाणी निवडून आलो आणि त्याच्यावर धनुष्यबाणावर निवडून आलो आणि धनुष्यबाणावर या मतदारसंघामध्ये निवडून येणारा मी पहिला आमदार होतो तोपर्यंत धनुष्यबाण इथं नव्हता इथं कमळावरच निवडणूक लढली जायची भाजप लढायचं परंतु धनुष्यबाण किंवा त्यावेळेचं कमळ हे मोठ्या पद्धतीनं पुढे एवढ्यासाठी झालं कारण वंदनीय बाळासाहेबांचा दोन्ही निशाणींवर आशीर्वाद होता आणि बाळासाहेबांची निशाणी कुठची आहे तर ती धनुष्यबाण आहे आणि ती आज साहेबांच्या सोबत आहे हे देखील कोकणी जनतेला माहिती आहे मला असं वाटतं की कुठंही धनुष्यबाण हा बाजूला झालेला नाही धनुष्यबाण हा कोकणी माणसाच्या मनामध्ये हृदयामध्ये होता आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे जर आपण दोन दशकांचा एक पॅटर्न बघितला दोन हजार नऊचं एक काँग्रेसची निलेश राणेंची जागा सोडली तर शिवसेना इथे निवडून येत होती आणि विनायक राऊत हे खासदार होते आता तुम्हाला भाजपचा प्रचार करावा लागतोय तुम्हाला वाटतं का किती विश्वास वाटतो की नारायण राणेंची ही जागा निवडून येईल नाही या जागेवर शिवसेनेनं देखील दावा केलेला होता माझे मोठे बंधू त्याच्यासाठी इच्छुक होते परंतु ज्यावेळी राजकीय घडामोडी घडतात तीन तीन पक्षांचं अलायन्स सरकार असतं तेव्हा पाठीपुढं करावं लागतं त्यांनी स्वतःचा मनाचा मोठेपणा दाखवला त्यांनी काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर राणेसाहेबांची उमेदवारी जाहीर झाली आम्ही एक दिलानं काम करतो आणि मला विश्वास आहे की चारशे पारमध्ये नारायणराव राणे हे फार मोठ्या मताधिक्यानं असतील जेव्हा किरण सामंतांच्या उमेदवारीसाठी बोलत होतात पत्रकार परिषदा घेत होतात तेव्हा तुम्ही एक दावा केला होता की जवळपास साडेतीन लाख मतांनी ते निवडून येऊ शकतात तितकाच लीड हा नारायण राणेंना मिळू शकतो असं तुम्हाला वाटतं का नाही माझा दावा नक्कीच होता त्यावेळी मी असं म्हटलं होतं की जे काय मतदान होईल त्याच्यातलं सत्तर टक्के मतदान आम्ही घेऊ आणि म्हणून ते मी तीन साडेतीन लाख असं सा म्हणत होतो आज देखील आमचा हाच प्रयत्न आहे कारण शेवटी राणे असतील किंवा किरणभैया सामंत असतील हे महायुतीचेच उमेदवार असणार असते त्याच्यामुळे शेवटी त्यांच्यासाठी जी जबाबदारी होती तीच राणेसाहेबांसाठी आम्ही स्वीकारलेली आहे आणि आमचा प्रयत्न आहे की फार मोठं मताधिक्य नारायणराव राणेंना मिळेल जर आपण बघितलं तर शेवटपर्यंत जसा एक संघर्ष वर्षानुवर्ष तुमचा राहिलेला आहे नारायण राणेंशी असेल किंवा ते ज्या पक्षात होते आणि तुमचा इथला कोकणातला एक स्थानिक संघर्ष राहिलेला आहे आज तुम्ही त्यांच्यासाठी प्रचार करताना दिसताय काय वेगळं आहे यामध्ये काय एक भावना आहे मी अजून थोडं मागं आपल्याला नेतो पहिली निलेश राणेंची जी निवडणूक होती त्याचा प्रचार प्रमुख देखील मी होतो काही आता कुठून त्याच्यामध्ये लीड कमी झालं काय झालं याच्यावर आत्ता तर मला बोलण्याचा अधिकार नाही पण त्यावेळी देखील रत्नागिरीच्या जनतेनं माझ्यासाठी निलेश राणेंना या ठिकाणी लीड दिलेलं होतं विनायक राऊत जे आज उभाठामध्ये आहेत त्यांना देखील माझ्या मतदारसंघातून सदुसष्ट हजाराचं लीड होतं आणि ठीक आहे जनता माझ्यावर प्रेम करते जनतेचा माझ्यावर आशीर्वाद आहे दुःख नक्कीच आहे जनतेला की किरण भैयाना उमेदवारी मिळाली नाही परंतु मी वारंवार सांगून ह्याच्यावर पडदा टाकलेला आहे की आता राणे देखील सामंत कुटुंबातलेच आहेत असं समजून आपण प्रचाराला केला पाहिजे आणि आमचा जो वाद होता किंवा आमच्यामध्ये जे काय होते तत्वाशी होते असं काय वैयक्तिक राणेसाहेबांनी माझं वाईट केलं किंवा के मी राणेसाहेबांचं वाईट केलं असं कधी नाही राणेसाहेब हे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते विद्यमान केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांचं आणि आमच्या कुटुंबाचं नातं अतिशय सलोख्याचं आहे त्याच्यामुळे त्यांचा प्रचार हा जीव वतून आम्ही सगळे करतो आहे जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे हे सभा घेत आहेत आणि एक उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलत आहेत की कोकणाचा विकास अजूनही झालेला नाहीये तुमचं याबाबत काय म्हणणं आहे कुठले प्रकल्प आलेले नाहीये तिथला रोजगार झालेला नाहीये पण शिवसेना म्हणजे तुम्ही याआधी त्यांच्यासोबत होतात आणि शिवसेने शिवसेनेचीच इथे सत्ता होती कोकण म्हणजे शिवसेना असं एक समीकरण राहिलेलं आहे त्याला तुम्ही काय उत्तर द्या नाही याला खरं तर हा प्रचाराचा मुद्दा आहे ज्या विमानतळावर उभाठाचे पक्षप्रमुख उतरले ते विमानतळ रत्नागिरीचं आज झालेलं आहे जरा पुढे आले असते सभेच्या इथनं तर मेडिकल कॉलेज बघायला मिळालं असतं उजव्या बाजूला आले असते तर पाचशे कोटी रुपयाचं इंजिनिअरिंग कॉलेज बघायला मिळालं असतं त्याच्या पुढं थोडं गेलं असतं तर कोकणातली सगळ्यात मोठी शिवसृष्टी बघायला मिळाली असती इथं उजव्या बाजूला गेले असते तर तारांगण लहान मुलांचं बघायला मिळालं असतं तिभा पॅलेसला या बाजूला गेले असते तर देशातला थ्री डी मल्टीमिडिया शो त्यांना बघायला मिळाला असता आता जिथे राहिला आहेत तिथून खाली वाकून जर बघितलं तर अतिशय सुंदररीत्या भाटेबीज जो डेव्हलप झालेला आहे तो बघायला मिळाला असता त्याच्यानंतर संस्कृत विद्यापीठ बघायला मिळालं असतं मी अडीच वर्ष त्यांच्याकडे सातत्यानं मेडिकल कॉलेजची मागणी करत होतो पण ती होऊ शकली नाही ती शिंदेसाहेबांनी दिली त्यांच्याकडे अजून एक मी ऐतिहासिक मागणी केली होती ओशन युनिव्हर्सिटीची हे सागरी विद्यापीठाची देशातलं ते पहिलं आहे आणि मला सांगताना खरोखर मनस्वी आनंद आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे जागा देखील फायनल झालेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्यावर देखील सकारात्मक निर्णय होईल आणि देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ हे रत्नागिरीमध्ये सुरू होईल त्याच्यामुळं हा विकास जर डोळस पद्धतीने बघितला टीका करायचं म्हणून बघितला तर काहीच दिसणार नाही पण टीका न करायच्या उद्देशानं जर बघितला तर ज्या ठिकाणी त्यांचं भाषण झालं त्याच्या उजव्या हाताला जी वास्तू बांधलेली आहे स्विमिंग पूलची ती देखील मीच बांधलेली आहे आणि कोकणासारख्या ठिकाणी लहान शहरामध्ये स्विमिंग पूल असणं ऑलिम्पिक बेस हे देखील फार मोठं आहे त्याच्या मागं जर आपण बघितलं तर क्रीडा संकुल आहे ते देखील आम्ही बांधलेलं आहे त्याच्यामुळं कुठेही विकास झालेला नाही पण विकास कोणाचा नक्की करून घ्यायचा आहे हे ठरवलं पाहिजे रिफायनरीवर काल ते बोलले रिफायनरीला माझा विरोध राहील बोलले आम्ही कुठं असं म्हणतो की रिफायनरी लोकांच्या मानेवर बसून आम्ही करणार आहोत जे लोकांना पाहिजे जे, जे लोकांचा तिथला आवाज आहे त्या पद्धतीनंच आम्ही पुढे जाणार आहोत पण नाणारची रिफायनरी रद्द झाल्यानंतर बारसूला रिफायनरी पाहिजे म्हणून पत्र कोणी दिलं हे उदय सामनं नाही दिलं माजी मुख्यमंत्र्यांनी दिलं उबाठ्याच्या प्रमुखांनी दिलं आणि तेच काल सांगत होते की मी आता रिफायनरी रद्द करणार आहे आणि हे सगळं जनतेला कळलेलं आहे त्यांचे आमदार म्हणतात रिफायनरी पाहिजे त्यांचे खासदार म्हणतात रिफायनरी नको हे पहिल्यांदा म्हणतात रिफायनरी पाहिजे आता निवडणूक आल्या आल्यानंतर म्हणतात रिफायनरी नको हे सगळं कोकणच्या जनतेला कळतंय वंदनीय बाळासाहेबांनी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्याच्यावरनं ते कधी मागे यायचे नाहीत हा वारसा एकनाथ शिंदेसाहेब जपतायत त्याच्यामुळं कालच्या सभेला मी ती राजकीय सभा मानतो आणि मी आपल्याला देखील विनंती करेन काल ज्या ठिकाणी सभा झाली ती आपण बघून यावी ती कॉर्नर सभा होती रत्नागिरीच्या एका कॉर्नरला घेतलेली सभा होती आणि आम्ही ज्यावेळी सभा घ्यायचो त्यावेळी त्याला पंचवीस पंचवीस तीस तीस हजार लोक उपस्थित असायचे एक एकीकडे जसं तुम आता तुम्ही म्हणताय की एका कॉर्नरला ती सभा होती आणि ती जी गर्दी झालेली ती काही इतकी दिसत नव्हती असं तुम्हाला त्याच्यातून सूचित करायचं आहे मी पुढे पुढेच पुढचा प्रश्न हाच विचारणार होते की जसं छगन भुजबळ म्हणतात की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती आहे महाराष्ट्रात हे तुम्ही मान्य करता का कारण ते येतात त्यांच्या सभांना गर्दीसुद्धा दिसते नाही आपला कदाचित सगळ्यांचा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आदरानं मी सांगतो की आपल्या सगळ्यांचा एक फार मोठा गैरसमज आहे की लोकं बघायला येतात देशातली एकमेव व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीला लोकं बघायला येतात ऐकायला येतात ते म्हणजे नरेंद्र मोदी याचा अनुभव मी तीन सभांमध्ये घेतला आहे हे सगळे कार्यकर्ते असतात एकनाथ शिंदेसाहेबांना नाक्यावर ना बघायला लोकं असतात हे मी स्वतः अनुभव त्याचा घेतलेला आहे मला असं वाटतं की या सभा ज्या होतात ह्या सहानुभूती कशा म्हणजे सहानुभूती कशामुळं आम्ही बाजूला गेलो म्हणून सहानुभूती सहानुभूती अजिबात नाही पण उत्तर द्यावे लागतील महाराष्ट्रातला कोस्टल हायवे का राहिला याच्याबद्दल सहानुभूती मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये कोका कोला का रद्द करण्यात आला होता त्याच्यामुळे सहानुभूती मिळणार नाही रेल्वेचे प्रश्न का सोडवले नाहीत त्याच्यामुळे सहानुभूती मिळणार नाही कुठचाही कोकणातला असा प्रश्न नाही तो त्यांनी सोडवलेला आहे त्यामुळे सहानुभूतीची कुठेही लाट नाही उलट सहानुभूती जी आहे ती नरेंद्र मोदी साहेबांना आहे नरेंद्र मोदी साहेबांनी राम मंदिर तीनशे सत्तर कलम भविष्यातल्या सगळ्या उपाययोजना याच्यामुळं नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होणार जो पक्ष फुटला किंवा पक्ष फोडला गेला किंवा पक्ष बाजूला झाला चिन्ह गेलं नाव गेलं त्याच्यामुळे सहानुभूती नाही असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के सहानुभूती नाही सहानुभूती ही नक्की होती ज्यावेळी आम्ही बाजूला झालो त्यावेळी लोकांमध्ये असं एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला की आम्ही काहीतरी मोठी चूक केलेली आहे आम्ही काहीतरी यांच्या सगळ्यांच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी गुन्हा केलेला आहे म्हणून आम्ही पैसे घेतलेलाचा आरोप झाला खोके घेतले गद्दार ज्या व्यक्तीनं नरेंद्र मोदी साहेबांचा सा फोटो वंदनीय बाळासाहेबांचा सा फोटो टाकून मतं मागितली अलायन्सच्या जागा निवडून आल्या आणि त्याच्यानंतर स्वतःच्या पदासाठी ज्यावेळी व्यक्ती काँग्रेसबरोबर जाते ज्या काँग्रेसबरोबर मी कधीही जाणार नाही ही भीष्म गर्जना कोणाची होती तर वंदनीय बाळासाहेबांची होती असं असताना ते काँग्रेसबरोबर गेले अशा लोकांनी गद्दार आम्हाला कसं का काय म्हणायचं ज्यांनी महाराष्ट्राच्या मतदारांबरोबर गद्दारी केली त्यांनी गद्दारीच्या गोष्टी आम्हाला जाऊ सांगू नये पहिले दोन तीन महिने गेल्यानंतर लोकांना कळलं खरे गद्दार कोण आहेत आणि त्याच्या पुढं सांगतो की अजित पवारांनी ज्यावेळी अलायन्समध्ये येण्याचा निर्णय घेतला ते गद्दार आणि खोके हा शब्द गेला आजही माझं आव्हान आहे की जर आम्ही गद्दारी केली जर आम्ही खोके घेतले तर अजित पवारांनी मग काय केलं अजितदादांनी काय केलं ते जाहीर करावं उद्याच्या सभेमध्ये त्यांनी अजितदादा आल्यानंतर कशामुळे हा शब्द गेला असं तुम्हाला म्हणायचं नाही त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं की अजितदादा ज्या संकल्पनेतनं बाहेर पडले ज्या विचारानं बाहेर पडले की बाबा आम्हाला गतिमान सरकार पाहिजे आणि ज्या सरकारबरोबर गेल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांबरोबर गेल्यानंतर एक विचार म्हणून विकासात्मकदृष्ट्या आपण पुढे जाऊ शकतो हा थॉट अजितदादानी डोळ्यासमोर ठेवला आणि ते आमच्यासोबत आले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की गतिमान सरकार म्हणजे काय असतं हे मी एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींकडनं बघितलेलं आहे आणि त्या गतिमान सरकारला तिसरा डबा जोडण्यासाठी ते आले आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करतोय जर आपण बघितलं तर आत्तापर्यंतचा जर पॅटर्न राहिला तर भाजपने खूप पूर्वी म्हणजे पुढच्या मागच्या दोन दशकांमध्ये तर शिवसेना काँग्रेस असा पॅटर्न राहिला आहे भाजपला असं कोकणी जनतेने निवडून दिलेलं नाही आहे तर ही निवडणूक ही भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे गट असेल की ही व्यक्ती केंद्रित झालेली असं तुम्हाला म्हणायचं नाही भाजपला अलायन्समध्ये महायुतीमध्ये अनेक वेळा यश कोकणामध्ये मिळालेलं आहे विनय नातू निवडून यायचे तात्यासाहेब निवडून यायचे नितेश राणे ते निवडून आलेले आहेत मला असं वाटतं की कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की जी निशाणी आहे ती प्रॉपरली महायुतीची पोचवली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं म्हणजे आजच उदाहरण देतो की मी माझ्या मतदारसंघातल्या युवा वर्गाचा मेळावा लावलेला होता जवळजवळ पंधराशे ते दोन हजार लोकं त्याला उपस्थित होती आणि त्यांनी देखील संकल्प केला आहे की नारायण राणेसाहेब निवडून ना आले पाहिजेत तर मला असं काही वाटत नाही की नारायण राणेसाहेबांच्या विजयाला कुठं धोका आहे ते नक्की निवडून येणार आहेत खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट शाहीद शेखसह प्राजक्तापोळ बी बी सी न्यूज मराठी रत्नागिरी